आम्ही सातत्याने त्या ठिकाणी म्हणत आहोत की साहेब आमचे सर्वांचे दैवत आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. त्याच्यामुळे अंधकाळापासून आम्ही त्यांचा फोटो त्या ठिकाणी लावत आलेलो आहोत. कोणी या संदर्भामध्ये सखोलपणाने त्या ठिकाणी चौकशी झाली. चौकशीचे निष्कर्ष त्यांचे समोर त्या ठिकाणी आहेत. काही बाबतीमध्ये न्यायालयामध्ये त्या ठिकाणी प्रकरणं सुद्धा गेली. न्यायालयाने सुद्धा त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय त्या ठिकाणी संपलेला आहे. मी असं कधी म्हणणार होतं एक असं की पंतप्रधान महोदयांच्या भोपाळच्या वास्तवामध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातील अनेक बाबतीमध्ये त्या ठिकाणी ते त्या बोलले. एक असं की कार्यकर्त्यांच्या मनोगणातून पुण्याचा बापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दादांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मी सांगितलं की मगाशी राज्यामध्ये महायुती आहे. अजूनही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये चर्चा केलेली नाही. लोकसभा विधानसभा आम्ही एकत्रितपणाने त्या ठिकाणी लढणार आहोत. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळेला येतील त्यावेळेला ही सगळी समन्वय समिती बसेल. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही योग्यतून निर्णय त्या ठिकाणी नाही. आता मी म्हटल्याप्रमाणे लोकसभा एकत्रित करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ज्यावेळेला लोकसभा मतदारसंघात या आम्ही आढावा घेऊ त्यावेळेला आम्ही आमची भूमिका महायुतीमध्ये मांडू. एक असं की आम्ही सातत्याने त्या ठिकाणी म्हणत आहोत की साहेब आमचे सर्वांचे दैवत आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. त्याच्यामुळे अंधकाळापासून आम्ही त्यांचा फोटो त्या ठिकाणी लावत आलेलो आहोत. आदरणीय पवार साहेबांनी परवाच्या दिवशी सांगितलं की असा फोटो लावू नये. आम्ही न्यायालयामध्ये कारवाई करू असं साहेब म्हणाले असं मी महिलांच्या माध्यमातून पाहिलं. मी सगळे प्रमुख सहकारी एकत्रित करण्यात बसू आणि साहेबांनी या बाबतीमध्ये त्यानंतर मत काय व्यक्त केलेलं आहे त्याचा विचार करून आम्ही पुढची कारवाई त्या ठिकाणी करू. एक असं आहे की ज्यावेळेला आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी झालो त्यावेळेला सुद्धा उद्धव ठाकरेंची भूमिका तीच होती. या देशामध्ये ज्या ज्या वेळेला आघाडीचं सरकार आलं, वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा मुफ्ती मोहम्मद होत्या, फारूक अब्दुल्ला होते, नितीश कुमारजी होते. आज जे काही नवीन घटक पक्ष युपीएमध्ये नवीन त्यांनी जे काही नाम दिले, नामकरण केले त्याच्यामध्ये सुद्धा असे अनेक आहेत. आज आम्ही स्वच्छपणाची भूमिका घेतली की आमची मूळ विचारधारा आमची कायम राहील पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली इंडिया मजबूत करण्याचा प्रयत्नाची आम्ही पाहिली त्या ठिकाणी. राज्यामध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि युतीचं सरकार होतं 14 ते 19 त्याला या संदर्भामध्ये सखोलपणाने त्या ठिकाणी चौकशी झाली. चौकशीचे निष्कर्ष त्यांचे समोर त्या ठिकाणी आहेत. काही बाबतीमध्ये न्यायालयामध्ये त्या ठिकाणी प्रकरणं सुद्धा गेली. न्यायालयाने सुद्धा त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय त्या ठिकाणी संपलेला आहे. यापेक्षा या विषयावरती मी अधिक काही बोलणार आहे. मी असं कधी म्हणणार होतं एक असं की पंतप्रधान महोदयांच्या भोपाळच्या वास्तवामध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातील अनेक बाबतीमध्ये त्या ठिकाणी ते त्या बोलले. मी जे सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे की 14 ते 19 या संदर्भातील चर्चा त्या ठिकाणी झाली. आता आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी झालेलो होतो आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही आगामी राष्ट्रीय वाटचाल त्या ठिकाणी करणार आहोत. मला या संदर्भात काय माहिती नाही.
एक असं की बीडचे आमचे सहभागी बघा सांगितल्याप्रमाणे उत्तर सभा नाही आहे. आम्ही जी विचारसरणी घेतलेली आहे राज्य गतिमान करण्याची, विकासाची कामं फार मोठ्या गतीने जलद गतीने करण्याची, ती भूमिका लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीतून राज्यभर आम्ही दौरा त्या ठिकाणी करणार आहोत. त्याची सुरुवात मराठवाड्याच्या बीड या ठिकाणी 27 तारखेला आम्ही करायचं निश्चित केलं. या बाबतीमध्ये आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा या दोघांनी त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं असल्यामुळे मी या बाबतीमध्ये काही बोलणार नाही. तुमची माहिती माझ्याकडे असल्याचं काही कारण नाही, दावल्याचा काही मुद्दा येतच नाही, काय त्याच्यामध्ये असल्याचं काही कारण नाही. आदरणीय पवार साहेब आणि दादासाहेब किती घरगुती कौटुंबिक भेट होती, त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये अधिक वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही. जयंत पाटलांनी सुद्धा सांगितलं की त्या बैठकीला ते उपस्थित नव्हते, ते तिथे गेले होते, पण दादा आणि साहेबांची भेट होताना ते नव्हते असं जयंतरावांनी कुठेतरी त्यांच्या सांगलीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं मी ऐकलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दादांच्या रेजिपोर्टाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाने नवाबवाणी यांना दिलेली जामीन याचा सुतराम पुराणवेळी संबंध त्या ठिकाणी नाही. न्यायव्यवस्थेकडे दीर्घकाळ प्रलंबित असलेला जो निकाल होता तो न्यायव्यवस्थेने त्या ठिकाणी दिला. आम्ही आमचा निर्णय हा विकासाच्या कामाच्या दृष्टीकोनातून घेतलेला आहे. आमच्या निर्णयाचा आणि नवाबवाणीच्या या संबंध जामीनाचा काही दुरांवे संबंध नाही. विरोधी लक्ष प्राध्यापक मिळाल्याच्यानंतर मुलगीवार आधीच आकाशाला ठेवलेलं झाल्यासारखं वक्तव्य वेगवेगळ्या बाबतीमध्ये करत आहे, त्यामुळे त्या बाबतीमध्ये आधी काही मी भाष्य करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या राम मंदिर आणि बाबरी मशीद बाबतीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी दिला. तो निर्णय देत असतानाच दोन्ही समूहांतील त्या त्या कालावधीमध्ये संघर्ष करणाऱ्या सर्वांनी सामुदायिकरित्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि त्यानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचा निर्णय तिथल्या दृश्य माध्यमातून त्या ठिकाणी घेण्यात आला. हे काम सुरू आहे मला असं वाटतं त्याचा आणि राजकीय दृष्ट्या आता जे काही आपण या ठिकाणी बोलत आलो आहे विरोधी पक्षाच्याकडून त्याचा काही या वक्तव्यामध्ये काही तथ्य नाही. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.